जाऊयात। आज सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये एक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार यांचं सोलापूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांचं तिकडे जंगी स्वागत केलं जात आहे। आफताब शेख आपल्याला अपडेट देतील। आफताब, प्रज्ञा, सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं जल्लोषात स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर शहरामध्ये आज पहिल्यांदा आयटी पार्कच्या उद्घाटनासाठी शरद पवार हे आलेले आहेत। खरं तर राज्यात जेव्हा सत्ता संघर्ष झाला त्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच सोलापुरात येत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापुरातल्या या रामवाडी लिमोळीवाडी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती आपण बघतो की शरद पवारांचं मोठ्या उत्साह स्वागत जे आहे ते कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। जवळपास 4 जेसीबी मशीन जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जेसीबीना फुलं उधळत जे आहेत ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांचं स्वागत करत आहे। शरद पवार हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय की फुलांची उधळण जी आहे ती या ठिकाणी केली जाते। ते ब्लोरिंग मशीन लावलेली आहे ज्याच्यामधून पुष्पवृष्टी जी आहेत। कार्यकर्त्यांचा उत्साह आपण प्रज्ञा बघतोय। लहान थोर मोठमोठे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। घोंगडी देऊन जे आहेत ते शरद पवारांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। अशाच पद्धतीची परिस्थिती संपूर्ण सोलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर शहरात जे आहेत ते ठिकठिकाणी आणि आपण बघतोय की शरद पवार हे स्वतः या कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी गाडीतून खाली उतरलेले आहेत। त्यांना घोंगडी जी आहे ती दिली जाते, घोंगडी जी आहे त्यांना परिधान केली जाते आणि आपण बघतोय जेसीबीच्या माध्यमातून सगळे पुष्पवृष्टी जी आहे ती शरद पवार यांच्यावरती केली जाते। खरं तर राष्ट्रवादीमधनं अजित पवार हे वेगळे होऊन जे आहेत ते सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याची चर्चा जी आहे ती होती। त्यानंतर शरद पवारांच्या पाठीमागं सोलापूर जिल्हा खरं तर अनेक वर्षांपासून उभा राहिलेला आहे। बाडा मतदारसंघातून खासदार म्हणून सोलापूरमध्ये शरद पवारांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळे सोलापूरशी एक वेगळं नातं शरद पवारांचं आहे आणि सोलापूरकरांच्या वतीनं स्वागत जे आहे ते आपण या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी कार्यकर्ते चौकाचौकामध्ये उभे असलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत जे आहे ते जल्लोषात कार्य करत आहेत। महिला पदाधिकारी असतील, महिला कार्यकर्ते, सर्वसामान्य लोक जे आहेत ते देखील मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी थांबलेले आहेत आणि सोलापूर विमानतळापासून डोणगाव रस्त्यावरती ज्या ठिकाणी हे नियोजित आयटी पार्क होणार आहे त्या रस्त्याच्या कार्यक्रमापर्यंत जाईपर्यंत ठिकठिकाणी शरद पवारांचं स्वागत जे आहे ते सर्वसामान्य लोक असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांच्याकडनं केलं जात आहे। खरं तर मोठी सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे, मात्र ठिकठिकाणी शरद पवारांना थांबवून जे आहेत राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य लोक असतील, शरद पवारांचं स्वागत जे आहेत ते या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। काही वेळामध्ये सोलापूरच्या डोणगाव रोड येथे आयटी पार्कचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, मात्र त्यापूर्वी सोलापूर विमानतळ ते सोलापूरच्या ह्या आयटी पार्कपर्यंत जाईपर्यंत ठिकठिकाणी शरद पवारांचं स्वागत होताना पाहायला मिळतं। जेसीबीद्वारे आत्ताच जे आहेत ते स्वागत या ठिकाणी करण्यात आलं आहे। प्रज्ञा, आफताब, आज शरद पवारांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगोल्यामध्ये येणार आहेत, ते एकाच व्यासपीठावर असणार आहेत दोघं जण। त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे किंवा काय चर्चा आहे एकूण राजकीय वर्तुळात सोलापूरमधल्या? प्रज्ञा, खरं तर हा जो सोलापूरचा आयटी पार्कचं उद्घाटन आहे ते झाल्यानंतर शरद पवार थेट सांगोल्याला रवाना होणार आहेत। तिथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, यांच्यासोबत शरद पवार हे देखील एका व्यासपीठावरती असणार आहेत। ज्यांनी 6 दशकं जवळपास लोकांची सेवा केली असे भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अभिवादन अनावरण जे आहे ते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या व्यासपीठावरती देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काल जेव्हा शरद पवारांची अजित पवारांची बैठक झाली, जयंत पवार देखील त्या जयंत पाटील देखील त्या बैठकीला उपस्थित होते, त्यामुळं खरं तर या सगळ्या भेटींगाठींना आता चर्चा आलेली आहे, उधाण येतोय आणि त्यानंतर राष्ट्रवाद लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यादरम्यान पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे एकत्रित आले होते आणि दुसऱ्यांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये ही भेट होती आणि खरं तर राजकीय नेत्याचं जे दिवंगत गणपतराव देशमुख आहेत त्यांच्या सोहळ्याच्या निमित्तानं ते एकत्रित येत आहेत, त्यामुळे दोघं भाषणामध्ये नेमकं काय बोलतात, काल झालेली जी भेट आहे त्यानंतर शरद पवार कुठेही बोललेले नाही आहेत, त्यामुळे शरद पवार या ठिकाणी काही बोलतात का हे देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळं आपसुकच सोलापूर जिल्हा जो राजकारणांच्या राजकारणांसाठी वेगवेगळा केंद्र बनलेला वेगवेगळ्या अर्थानं त्या सोलापूर जिल्ह्यात हे दोघेही नेते येत आहेत आणि एकाच व्यासपीठावरती येत आहेत, त्यामुळे नेमकं शरद पवार काय बोलतात, देवेंद्र फडणवीस काय बोलतात या सगळ्यांकडे आपलं लक्ष असणार आहे, तसंच महाराष्ट्राचं देखील लक्ष या सगळ्या कार्यक्रमाकडे आता लागून आहे। प्रज्ञा, आफताब, धन्यवाद।